पांच दफा विधायक और दो बार सांसद रहे राज्य के विरोधी पक्ष नेता दिनकर बाळू उर्फ दीबा पाटिल के 24 जून को पुण्यतिथि के अवसर पर पनवेल में श्रद्धांजलि कार्यक्रम संपन्न हुआ, जहां रायगढ़ नवी मुंबई क्षेत्र के मान्यवरों ने अपनी उपस्थिति दर्शा के दीबा पाटिल को याद किया। इस अवसर पर सभी पक्ष के नेताओं ने एकजुट होकर इन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की। पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, उरण के शेतकरी कामगार पक्ष के पूर्व विधायक विवेक पाटिल, भाजपा विधायक प्रशांत ठाकुर, शेतकरी कामगार पक्ष के बाळाराम पाटिल, जयम म्हात्रे समेत अनेक नेता, कार्यकर्ता और प्रकल्पग्रस्तों ने इस कार्यक्रम में अपनी सहभागी दी। प्रकल्पग्रस्त नेता दीबा पाटिल ने प्रकल्पग्रस्तों के हित के लिए काफी प्रयास किया था। उनके किए गए प्रयासों को इस अवसर पर याद किया गया। दिवंगत लोकनेते दीबा पाटिल साहब यांचा आज दुसरा स्मृति दिन है। आणि दीबा पाटिल साहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत सातत्याने प्रकल्पग्रस्ताच्या हिताचा ध्यास घेतलेला होता। या संपूर्ण रायगड जिल्ह्यातले, विशेषतः आपल्या नव्या मुंबईच्या पनवेल उरण तालुक्याच्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ते शेवटपर्यंत जागरूक राहिले आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत, या बाबतीत ते सातत्याने आग्रही होते। दीबा पाटील साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला तो इथल्या भूमिपुत्रांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते सतत लढत राहिले। मग गव्हर्नमेंट कुणाचं होतं, कुणाचं नव्हतं, कोण पदावर आहे याचा विचार न करता जे कोणी असेल त्यांना प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यायला भाग पाडण्याचं काम दीबा पाटील साहेब यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी त्या त्या वेळी असलेल्या ह्या संपूर्ण लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि आजपर्यंत शेतकऱ्यांना जे काही मिळालेलं आहे, प्रकल्पग्रस्तांच्या पदरात जे काय पडलेलं आहे, ते माननीय दीबा पाटील साहेबांच्या लढ्यातनं पडलेले, अन्यथा अजून कुठल्याही गव्हर्नमेंटनी केलेलं नाही। वरिष्ठ पत्रकार मधुकर भावेने दिवंगत नेता दीबा पाटिल को श्रद्धांजलि अर्पण कर उनके कार्यशैली को बताते हुए सबका ध्यान केंद्रित किया। वीडियो जर्नलिस्ट प्रणित कापसे के साथ योगेश पाटिल की रिपोर्ट।